हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे झेडी परकर. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आहे गुरुवार, सो आज आहे प्रोडक्ट रिव्ह्यू व्हिडिओ. पण ह्यावेळी मी कोणताही प्रोडक्ट घेऊन नाही आलेले आहे. तुम्हाला टायटल वाचून कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे. सो मी तुमच्यासाठी घेऊन आणले हे एक होम रेमेडी. ऍक्च्युली हे एक चॅलेंज आहे जे तुम्ही सुद्धा करून बघा, मी सुद्धा करून बघितलेलं आहे. तर आपण होम रेमेडी बद्दल बोलूयात. ही जी होम रेमेडी आहे त्याला लागणाऱ्या गोष्टी हे तुमच्या किचनमध्ये आणि तुमच्या घरामध्ये इझिली अवेलेबल आहेत. तर त्या गोष्टी आहेत, पहिली गोष्ट आहे बेसन. आपण बघतो की इंडियन कल्चरमध्ये बेसनचा खूप मोठा भाग आहे. जेव्हा लहान मुलांना सुद्धा आंघोळ घातली जाते ती सुद्धा बेसनने घातली जाते. बेसन हे आहे ते आपल्या ऍक्नेला फाईट करायला मदत करतात. आपल्या स्किनवरती जर डेड स्किन असेल तर ती रिमूव्ह करायला मदत करतात. आणि बेसन जे आहे ते आपल्या फेसवरती जे ऑइल असतं ते कंट्रोल करायला सुद्धा मदत करतं. सेकंड आहे हनी. हनी का? कारण बेसन जे आहे ते आपल्या स्किनला खूप ड्राय करतं आणि आपल्या स्किनला मॉइश्चराइज करायला किंवा नरिश करायला हनी वापरली जाते. थर्ड आहे लेमन. लेमन मध्ये व्हिटॅमिन सी असतो आणि व्हिटॅमिन सी जो आहे तो आपल्या फेससाठी खूप जास्त युजफुल असतो. तर थर्ड इन्ग्रेडियंट आहे लेमन. लेमन सुद्धा आपल्याला आपल्या फ्रीज मध्ये किंवा आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि फोर्थ आहे रोज वॉटर. रोज वॉटर सुद्धा आपल्या इंडियन कल्चरमध्ये खूप जास्त यूज केला जातो आणि त्याचा खूप जास्त यूज आहे. सो फोर्थ आहे रोज वॉटर. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल मिळून जातील. तर आपण आता बघूयात की याची पेस्ट कशी बनवायची. सो चला मिक्सर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 10-15 मिनिटं वेट करायचं आहे. गाईज ह्याच्यामध्ये हनी आहे त्याच्यामुळे हे जास्त सुकणार नाही आहे, ते तसंच ओलं राहणार आहे. सो 10-15 मिनिटांनी तुम्ही गरम पाण्याने, गरम म्हणजे कडकडत गरम नाही आहे, गरम पाणी म्हणजे एकदम कोमट पाण्याने किंवा आपल्या गार पाण्याने धुतलं तरीही चालेल प्लीज. ओके, हे जे होम रेमेडी आहे ते तुमची स्किन ब्राईट करायला तुम्हाला मदत करते. तुमच्या स्किनवरती जो उन्हामुळे डलनेस आलेला आहे, आता कसं झालेलं आहे की वेदर इतकं चेंज होत आहे की आपल्याला समजतच नाही की काय होतंय. कधी पाऊस पडतोय, कधी खूप ऊन पडतोय, कधी खूप थंडी येते. सो ह्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती खूप जास्त डल होत चाललेली आहे. सो ही जी रेमेडी त्यासाठी आहे आपलं फेस क्लिअर करायला, आपलं फेस ब्राईट करायला. गाईज मी जसं टायटल मध्ये मेन्शन केलेलं की हे 5-day चॅलेंज आहे. सो तुम्ही 5 दिवस हे वापरून बघा. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा अप्लाय कराल तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवून जाईल. नाही जाणवला तर तुम्ही सेकंड टाइम युज करा. मी नेहमी म्हणते की कुठलीही गोष्ट एका ह्याच्यामध्ये रिझल्ट दाखवत नाही. तुम्हाला ते कंटिन्युअस वापरावं लागतं तेव्हा ते तुम्हाला रिझल्ट दाखवतं. आणि ही रेमेडी सुद्धा नॅचरल आहे. सो नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या वेळ घेतात तुमच्या फेसवरती इफेक्ट दाखवायला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट गाईज, ह्याच्यामध्ये लेमन यूज केलेलं आहे. काय काय स्किन असतात त्या खूप सेन्सिटिव्ह असतात आणि
लेमन जो आहे तो त्यांच्या स्किनला सूट होत नाही, जर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल। सो तुम्ही सुद्धा हे यूज करून बघा आणि हे 5 डेज चॅलेंज घेऊन बघा, आणि तुम्ही 5 डेज चॅलेंज घेतलं की नाही हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। आणि येस, मला हे सुद्धा सांगायला विसरू नका की हे लावल्यानंतर तुमची स्किन कशी झालेली आहे। ट्रस्ट मी गाईज, इट हॅज इफेक्ट। मी सुद्धा 5 डेज लावून बघितलेलं आहे। सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ। डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब। थँक यू। वेट गाईज, जशी मी आज होम रेमेडी टाकलेली आहे तशी जर तुम्हाला दुसरी कोणती होम रेमेडी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा। सो आता बाय बाय, भेटूच पुढल्या व्हिडिओ। बाय।